विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या आधीच्या तासिकामध्ये y2 - y1 / x2 - x1 याचं गुणोत्तर स्थिर असतं. या स्थिर गुणोत्तरास त्या रेषेचा चढ म्हणतात हे आपण पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी तुमच्यासमोर एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीचा वेगवेगळ्या तीन रेषा दिलेल्या आहेत, L, T आणि N. या तिन्ही रेषेचं निरीक्षण करा आणि त्याचा चढ काढा. बघा, आपल्या चढाचं सूत्र माहीत आहे, y2 - y1 / x2 - x1. तर सुरुवातीला आपण रेषा एलचा चढ करू. या रेषा एलच्या सी आणि डी बिंदूचं निरीक्षण करू आणि काय येईल बघा. 4 - 0 / 3 - (-1) -(-+) होईल. 4 / 3 + 1 म्हणजेच 4/4 = 1. हा झाला रेषा एलचा चढ. याच पद्धतीने आपण रेषा टीचा चढ काढू. रेषा टीचा चढ बरोबर बघा, व्यवस्थित लक्ष द्या. या दोन बिंदूचा आपण घेतलेले आहेत ए आणि बी. बघा, y2 - y1 / x2 - x1 किमती ठेवा. काय येईल, 6 - 4 गेले खाली राहिले 2, 1/2. याच पद्धतीने आपण आता रेषा एनचा चढ काढू. एनचा चढ काढण्यासाठी या दोन बिंदूचा विचार करू. मग रेषा एनचा चढ बरोबर 7 - 1, 0 - 6. बघा मग का व्यवस्थित लक्ष द्या. आता 7 - 1 गेला, 6 राहिले. 0 - 6 म्हणजेच -6. या दोघांना संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय येईल, -1 येईल. अशा पद्धतीत आपण या तिन्ही रेषेचा चढ काढलेला आहे. या तिन्ही रेषेच्या चढाचं निरीक्षण करा. मग तुमच्या काय लक्षात येत, लक्षात बघा, रेषा एलचा चढ धन आहे, रेषा एनचा चढ ऋण आहे. आता या दोघांचं निरीक्षण करा. रेषा एलचा चढ हा रेषा टीच्या चढापेक्षा मोठा आहे. दिसतंय तिथं तुम्हाला. ओके, बघा मग इथे व्यवस्थित लक्ष द्या. आता मग ह्याचा ऋण आहे आणि या दोघाचा धन आहे. व्यवस्थित आकृतीकडे बघा. ज्यावेळेस कोणतीही रेषा एक्स अक्षाच्या उजव्या बाजूचा ज्यावेळेस कोण करते त्यावेळेस तो धन कोण असतो आणि तो 90° असतो. आणि एन ही रेषा उजव्या बाजूस विशाल कोण धारण करते म्हणून हा ऋण कोण आहे. म्हणजेच एक्स अक्षाच्या धन दिशेला लघुकोन करणाऱ्या रेषेचा चढ धन असतो. म्हणजे ज्याचं माप 90° जास्त कमी आहे असे जे कोण असतील ते धन असतील. आणि 90° ज्याचे माप जास्त असतील ते सर्व कोण ऋण असतील. म्हणजेच एक साक्षाच्या धन दिशेला विशाल कोण करणाऱ्या रेषेचा चढ ऋण असतो. पुढे बघा. आता एक साक्षाला समांतर असणाऱ्या कोणत्याही रेषेचा चढ 0 असतो. बघा, ही तुमच्यासमोर एक रेषा आहे. या रेषेचा आपल्याला चढ काढायचा आहे. चढ बरोबर सूत्र आहे y2 - y1 / x2 - x1. बघा, इथं y2ची किंमत -3 - -3 / 7 - 3 बरोबर -3 + 3 / 7 + 3 0/10 म्हणजेच 0. म्हणजे याच्यावरून आपल्या काय लक्षात येईल की कोणतीही रेषा एक्स अक्षाला समांतर असेल तर त्या रेषेचा चढ 0 असतो. आता याच पद्धतीने वाय अक्षाला समांतर असणाऱ्या कोणत्या रेषेचा चढ ठरवता येत नाही. बघा, आता इथं व्यवस्थित लक्ष द्या. m = y2 - y1 / x2 - x1 बरोबर, व्यवस्थित लक्ष द्या. आता मी लक्षात येईल तुमच्या, 6 - 2 - 2 -
माइनस दोन, चार छेदस्थानी माइनस दोन प्लस दोन, चार छेदस्थानी शून्य, शून्याने भागता येत नसल्यामुळे आपल्याला वाय अक्षेचा चढ ठरवता येत नाही। मग कोणती रेषा वाय अक्षेला समांतर असेल तर आपल्या त्या रेषेचा चढ ठरवता येत नाही। अशा पद्धतीने कोणती रेषा धन असेल, चढ धन असेल तर एक्स अक्षाशी केलेला कोण सांगता येईल, चढ ऋण असेल तर एक्स अक्षाशी तिने विशाल कोण केलेला आहे, जर चढ शून्य असेल तर ती रेषा एक्स अक्षाला समांतर आहे, आणि ज्या रेषेचा चढ सांगता येत नाही असं असेल त्यास आपल्याला म्हणता येईल ती रेषा वाय अक्षाला समांतर आहे।